राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार आणि भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये शाब्दिक कलगीतुरा रंगलाय वाळू आणि दारू तस्करीवरून त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले चंद्रपुरात राजकीय आशीर्वादाने वाळू दारू तस्करी सुरू असल्याची टीका बावनकुळे यांनी केली तर त्याला उत्तर देताना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी बावनकुळे मंत्री असताना केलेले काळे धंदे त्यांना आठवले असेल असा टोलाही लगावला आहे रेतीबद्दल मी असं म्हटलं की अलिखित आदेश आहे कलेक्टर आणि एस पींना की बिलकुल गाड्या हळवायच्या नाही आमचे कार्यकर्ते बिन्हाच गाड्या चालवतील सर्वांनी जिल्हे वाटून घेतले आहेत आणि त्यामुळं अवैध रेती अवैध दारू चंद्रपूर जिल्ह्यात तर वर्ध त्या ठिकाणी वर्धा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात तर नागपूरवरनं गोंदियावरनं भंडाऱ्यावरनं पेटीच्या मागे दारूच्या बाटली कमिशन ठरल्या सत्तेत असताना जे धंदे करत होते त्यांना त्या ते धंद्याची आठवण झाली असावी बावनकुळेनी काय काय धंदे केले ते सगळ्यांना माहिती आहे आणि बावनकुळेचं तिकीट का कापलं हे मला सांगायची गरज नाही कशामुळे त्यांचं तिकीट कापल्या गेलं त्यांच्यात का हिंमत असेल तर सिद्ध करून दाखवावं कोण अवैध धंद्यामध्ये आहे आणि त्यांचे जे रेती धंदे सुरू होते कोराडीमध्ये हे चंद्रपूर नाही नागपूर नाही महाराष्ट्राला माहीत आहे जर माझ्यावर कोणी आरोप करत असेल तर त्याला माझं चॅलेंज आहे की त्या पद्धतीनं त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे